नको आहे मला का तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं मी उत्तर द्यायला हवं असं आहे का? प्रत्येक गोष्टीला नाही म्हटलंच पाहिजे असं आहे का? हे बघ तू जास्त बघा इथे ठेवलंय, खायचं असेल तर खा नाही तर नका खाऊ. ओ बाबा घ्या ना, आई इतक्या प्रेमानं देते आणि तुम्ही तुम्ही सगळेजण आत्तापर्यंत आयुष्यभर माझ्यावर प्रेमच करत आलायत, मीच तेवढं तुमच्याशी शत्रुत्व पत्करलंय असंच ना? बाबा चित्राची आठवण येते ना तुम्हाला? आयुष्यभर आठवण काढण्याशिवाय दुसरं काही ठेवलंय तुम्ही माझ्या हातात? का का असं सगळं बोलताय? मनात मनात चलतंय माझ्या, ती चित्रा लग्न होऊन इथून गेलेली आहे तेव्हापासून इथे फिरकलेली देखील नाही, वळूनही बघितलेलं नाही तिने. हो कशासाठी वळून बघायचं तिने, लग्न होऊन स्वतःच्याच घरी गेली आहे ना. हे बघा मुलींनी लग्न होऊन घरी गेल्यानंतर माहेरच्या लोकांमध्ये फार गुंतून राहूच नाही. कोण कोण म्हणत असं? मी म्हणते असं. जास्त शहाणीच आहेस. हो जास्त शहाणी आहे. 32 वर्षापूर्वी ह्या घरात लग्न करून आले होते तेव्हा माझ्या माहेरच्या माणसांची साधी आठवण सुद्धा काढलेली चालत नव्हती तुम्हाला. ते वेगळं होत. ते वेगळं होत का? तर ते माझ्या माहेरचे माणसं होती ना म्हणून, आणि ती तुमची मुलगी आहे. मुलीच्या बाबतीत कसं वळण सुद्धा बघत नाहीये माझ्याकडे. मी तर म्हणते चित्रा सासरी एवढी रमली पाहिजे ना की आपल्या घराची आठवण सुद्धा येता कामा नये, तिला आनंदच वाटेल मला त्यात. अहो बाबा समजून घ्या ना जरा आईला. अरे 30 अधिक 2 32 वर्ष तोच प्रयत्न करतोय मी, समजलास?